धोका घे भरारी या पहिल्या मराठी शैक्षणिक ऍप मध्ये मी श्रद्धा पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. मित्रो, तुम्हाला माहित आहे का कोणत्याही देशाची प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली तेथील हवामानावर, तेथील लोकसंख्या वितरणावर, वाहतुकीवर, दळणवळणावर इत्यादी सगळ्या गोष्टींवर खूप मोठा परिणाम करत असते. म्हणूनच आता आज आपल्या या नवीन पाठामध्ये आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या प्राकृतिक रचनेचा आणि जलप्रणालीचा तुलनात्मक आणि सविस्तर अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या नवीन पाठाला, ज्याचं नाव आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली. मित्र, आपल्याला या पाठामध्ये मुख्यतः दोन घटक पाहायचे आहेत. एक म्हणजे प्राकृतिक रचना, म्हणजे भारताची प्राकृतिक रचना आणि ब्राझीलची प्राकृतिक रचना. त्यानंतर पाहायचं आहे जलप्रणाली, म्हणजेच विविध नद्या ज्या दोन्ही देशांमध्ये कोणकोणत्या आहेत ते आपल्याला सविस्तरपणे पाहायचं आहे. आपण सुरुवात भारताच्या प्राकृतिक रचनेपासून करूया. मित्र, भारताचे प्रमुख पाच प्राकृतिक विभाग आहेत. त्यातील पहिला आहे हिमालय, दुसरा आहे उत्तर भारतीय मैदाने, तिसरा आहे भारतीय द्वीपकल्प, चौथा आहे किनारी प्रदेश आणि पाचवा आहे द्वीप समूह. मित्र, आपण सुरुवात करूया भारताचा अति महत्वाचा प्राकृतिक विभाग म्हणजे हिमालय. मित्र, हिमालय हा सर्वात अर्वाचीन असा बली पर्वत आहे. हा हिमालय ताजिकिस्तानच्या पामीर पठारापासून पूर्वेकडे पसरला आहे. हिमालयाचा जर भारतातील विस्तार जर आपण पाहायला गेलो तर हिमालय हा जम्मू आणि काश्मीर पासून अगदी अरुणाचल प्रदेश पर्यंत पसरला आहे. हिमालय हा जरी भारताचा भाग असला तरीही तो आशिया खंडातील एक प्रमुख पर्वत प्रणाली म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात असू द्या, हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयामध्ये अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो. त्यामध्ये जर तुम्ही दक्षिणेकडून उत्तरेकडे गेला तर तुम्हाला प्रामुख्याने तीन महत्वाच्या पर्वतरांगा लागतात. त्याच्यातील पहिली आहे शिवालिक पर्वतरांग, दुसरी आहे लघु हिमालयाची पर्वतरांग आणि तिसरी आहे बृहद हिमालय, ज्याला की आपण हिमाद्री असंही म्हणतो. तर मित्रांनो, शिवालिक ही अति दक्षिणेकडील पर्वतरांग आहे आणि बृहद हिमालय म्हणजे हिमाद्री ही अति उत्तरेकडील पर्वतरांग आहे. आणि शिवालिक, लघु हिमालय आणि बृहद हिमालय या तिन्ही पर्वतरांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत. म्हणजे शिवालिक ही पर्वतरांग अर्वाचीन आहे, म्हणजे सर्वात नवीन आहे, तर बृहद हिमालय म्हणजे हिमाद्री ही पर्वतरांग सर्वात प्राचीन म्हणजे सर्वात जुनी आहे. मित्रहो, याच हिमालयाचे पश्चिम ते पूर्व तीन भागामध्ये विभागणी केली आहे. त्यात आहे पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय. पश्चिम हिमालयालाच काश्मीर हिमालय असंही म्हटलं जातं, तर मध्य हिमालयाला कुमाऊ हिमालय असं म्हणतात. तेच जर पूर्वेकडच्या हिमालयाला जर आपण बघायचं गेलं तर त्याला आसाम हिमालय असं म्हटलं जात. तर मित्रहो, असा आहे भारताचा पहिला प्राकृतिक विभाग हिमालय. मित्रहो, हिमालय हा प्राकृतिक विभाग समजून घेतल्यानंतर, त्याचबरोबर बली पर्वत नेमका काय आहे हे समजून घेतल्यानंतर, आता आपण भारताचा दुसरा प्राकृतिक विभाग समजून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे उत्तर भारतीय मैदाने. मित्रहो, उत्तर भारतीय मैदाने हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून ते भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरला. हा भाग थोडासा सखल आणि सपाट आहे. या विभागाचे प्रामुख्याने दोन विभाग आपण करू शकतो. त्याच्यातील पहिला विभाग आहे अरवली पर्वतांच्या पूर्वेकडील विभाग, ज्याला की आपण गंगेचं मैदान असंही म्हणू शकतो. मित्रहो, या गंगेच्या मैदानाचा उतार हा सर्वसाधारणपणे पूर्व दिशेला आहे. या गंगा या नदीमुळे या प्रदेशाला एक मोठं महत्व आणि वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे. गंगा नदी पुढे जाऊन बांगलादेशमध्ये ब्रह्मपुत्रा या नदीला मिळते. त्यावेळेला बांगलादेश या देशाचा भाग आणि आपल्या भारतातील पश्चिम बंगाल या राज्याचा बहुतांश भाग या दोन्ही नद्यांच्या खोऱ्यामध्ये येतो. त्यामुळं इथे त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झाली आहे. हा जो त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे याला सुंदरवन असंही म्हटलं जातं. मित्रो, हा जो सुंदरबन त्रिभुज प्रदेश आहे तो जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो. हा आहे भारतीय द्वीप उत्तर भारतीय मैदानातील पहिला भाग. आता आपण दुसरा भाग बघूया, जो की अरवली पर्वतांच्या पश्चिमेला आहे. या भागामध्ये प्रामुख्याने दोन घटकांचा समावेश होतो. पहिला आहे राजस्थान मधील थरचे वाळवंट, ज्याला की मरुस्थरी असंही म्हणून ओळखलं जातं. आणि दुसरा भाग आहे पंजाबचे मैदान.
मित्रहो, हे जे पंजाबचं मैदान आहे ते सतलज नदी आणि तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळांच्या संचयनातून तयार झालं आहे। त्यामुळे येथील जमीन ही बऱ्यापैकी सुपीक आहे। म्हणूनच या पंजाबच्या मैदानी प्रदेशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शेतीची भरभराट झालेली आपण पाहू शकतो। तर असा आहे भारताचा दुसरा प्राकृतिक विभाग ज्याचं नाव आहे उत्तर भारतीय मैदान। मित्रांनो, आता आपण भारताचा तिसरा प्राकृतिक विभाग पाहणार आहोत ज्याचं नाव आहे द्वीपकल्प। मित्रांनो, हा द्वीपकल्पाचा जो भाग आहे तो उत्तर भारतीय मैदानाच्या दक्षिण दिशेला पसरलेला आहे। त्याचबरोबर हा भाग हिंदी महासागराकडे निमुळता होत गेलेला आहे। या भागाला आपण भारतीय द्वीपकल्प असंही म्हणतो। मित्रांनो, या भागाचं वैशिष्ट्य असं की या भागामध्ये तुम्ही डोंगर रांगा पाहू शकता, पठारे पाहू शकता, मैदान पाहू शकता। म्हणजे जसं आपण हिमालय पाहताना फक्त आपण हिमालयात पर्वत रांगांचा अभ्यास केला होता, त्याचबरोबर उत्तर भारतीय मैदानांचा अभ्यास करताना आपण फक्त मैदानी प्रदेश पाहिले होते। पण भारतीय द्वीपकल्प असा भाग आहे जिथे तुम्ही डोंगर रांगा पाहू शकता, पर्वत रांगा पाहू शकता, पठारे, मैदाने, पश्चिम घाट, पूर्व घाट या सगळ्याचा समावेश यामध्ये होतो। तर मित्रांनो, भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तरेला सर्वात प्राचीन असा अरवली पर्वत आहे। तर भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्वेला पूर्व घाट, तर भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिमेला पश्चिम घाट आहे। त्याचबरोबर ह्या द्वीपकल्पावर मध्यभागी विंध्य आणि सातपुडा पर्वत आहे। त्याचबरोबर ह्या द्वीपकल्पावर अनेक पठार आणि त्यांच्या शृंखला तुम्ही पाहू शकता। या द्वीपकल्पाची अधिक सविस्तर माहिती आपण काही प्रश्न आणि उत्तरांच्या सहाय्याने सविस्तरपणे पाहूया। मित्रहो, तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 14 वरील नकाशा पहा आणि त्याखालील काही प्रश्न दिले आहेत ते काळजीपूर्वक वाचा। त्यातील पहिला प्रश्न असा की अरवली पर्वत कोणत्या दिशेस पसरला आहे। तर मित्रहो, तुम्ही नकाशात पाहू शकता अरवली पर्वत हा नैऋत्य व ईशान्य दिशेस पसरलेला आहे। त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा की अरवली पर्वत हा कोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे। तर मित्रो बघा, अरवली पर्वत हा गंगा व तिच्या उपनद्या जसं की लुनी, मही या नद्यांचा जलविभाजक आहे। मित्रो, तिसरा प्रश्न आहे अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारांवरील पर्वतांची नावे सांगा। तर ती पर्वतरांगा खालील प्रमाणे बघा, त्याची पहिली पर्वतरांग आहे विंध्य पर्वतरांग आणि दुसरी आहे सातपुडा पर्वतरांग। आता आपण चौथा प्रश्न पाहूया। चौथ्या प्रश्नामध्ये असं विचारलं गेलंय की दख्खनच्या पठाराचा विस्तार कोण कोणत्या राज्यांमध्ये दिसतो। तर मित्रांनो पहा, दख्खनचे हे पठार आहे जे की महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या राज्यांमध्ये पसरला आहे। हा होता चौथा प्रश्न। आता आपण पाचवा प्रश्न बघू। पाचव्या प्रश्नामध्ये असं विचारलं गेलंय दख्खन पठाराच्या पश्चिमेस कोणती पर्वतरांग आहे। तर तुम्ही पाहू शकता दख्खनच्या पठाराच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वतरांग आहे। तर मित्रो, सहावा प्रश्न असा आहे की पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये सांगा। तर मित्र हो, पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांमधील पहिलं वैशिष्ट्य असं आहे की पश्चिम घाट हा द्वीपकल्पाच्या संपूर्ण लांबी बरोबर अरबी समुद्राला समांतर बसरत गेला आहे। दुसरं वैशिष्ट्य असं आहे पश्चिम घाटाने दख्खनच्या पठाराची पश्चिम सीमा तयार झाली आहे। पश्चिम घाट हे गोदावरी, कृष्णा, कावेरी यांसारख्या अनेक पठारी नद्यांचे उगमस्थान आहे। तिसरं वैशिष्ट्य असं पश्चिम घाट हा पठाराचा भित्तीकडा असला तरी त्याची रचना भिंतीसारखी नाही। पश्चिम घाटात अनेक ठिकाणी कमी उंचीचे भाग म्हणजे ज्याला की आपण खिंडी म्हणतो ते आहे। चौथं वैशिष्ट्य असं की पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे। तर मित्रांनो, अशी ही आहे पश्चिम घाटाची वैशिष्ट्य। आता सातवा प्रश्न असा की पश्चिम घाट व पूर्व घाट यांची तुलना करा। तर मित्रांनो पहा, पश्चिम घाट आणि पूर्व घाट यांची तुलना करताना दख्खनच्या पठाराच्या पश्चिम सीमेलगत पश्चिम घाट आहे, या उलट दख्खनच्या पठाराच्या पूर्व सीमेलगत पूर्व घाट आहे। दुसरा मुद्दा असा पश्चिम घाट हा दक्षिणोत्तर दिशेत पसरला आहे, या उलट पूर्व घाट हा नैऋत्य ईशान्य दिशेत पसरला आहे। पश्चिम घाट हा तुलनेने अरुंद आहे, या उलट पूर्व घाट तुलनेने रुंद आहे।
पश्चिम घाटाची उंची तुलनेने अधिक आहे, या उलट पूर्व घाटाची उंची तुलनेने कमी आहे. तिसरा मुद्दा असा, पश्चिम घाटातून तुलनेने अधिक नद्या उगम पावतात, या उलट पूर्व घाटातून तुलनेने कमी नद्या उगम पावतात. चौथा आणि शेवटचा मुद्दा असा, पश्चिम घाट हा अनेक ठिकाणी खिंडींमुळे छेदला गेला आहे, या उलट पूर्व घाट हा अनेक ठिकाणी दक्कनच्या पठाराहून वाहणाऱ्या पूर्व वाहिनी नद्यांनी छेदला गेला. तर मित्रहो, अशी आहेत पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांची तुलना करणारे काही मुद्दे. मित्रहो, शेवटचा प्रश्न असा, पश्चिम घाटाला जलविभाजक का म्हणतात? तर याचं उत्तर आहे, पश्चिम घाट हा अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या या जल प्रणालींना विभागतो, त्यामुळेच पश्चिम घाटाला जलविभाजक असं म्हटलं जात. मित्रहो, आतापर्यंत आपण भारताचे तीन प्राकृतिक विभाग पाहिले. त्याच्यामध्ये पहिला प्राकृतिक विभाग आहे हिमालय, दुसरा प्राकृतिक विभाग उत्तर भारतीय मैदाने, आणि तिसरा प्राकृतिक विभाग आपण पाहिला भारतीय द्वीपकल्प. त्याचप्रमाणे आता आपण किनारपट्टीचा प्रदेश हा चौथा प्राकृतिक विभाग पाहणार आहोत. मित्रहो, भारताला 7,500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. भारताच्या किनारपट्टी प्रदेशाचे प्रामुख्याने दोन विभाग पडतात, एक आहे पश्चिम किनारपट्टी आणि दुसरी आहे पूर्व किनारपट्टी. मित्रहो, हा जो पश्चिम किनारा आहे तो अरबी समुद्राला लागून आहे, आणि तुम्ही जर पाहिलं तर हा पश्चिम किनारा खडकाळ स्वरूपाचा आहे. त्याचं कारण असं की सह्याद्री पर्वतांमधील अनेक डोंगररांगा अगदी थेट किनाऱ्यापर्यंत येऊन लागले आहे, त्यामुळं हा किनारा खडकाळ स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर अरबी समुद्राला येऊन मिळणाऱ्या नद्या ह्या कमी लांबीच्या असल्या तरी त्यांचा प्रवेग हा खूप जास्त आहे, त्यामुळे या किनारपट्टीवर आपल्याला त्रिभुज प्रदेश तयार झाल्याचे पाहायला मिळत नाही, तर या प्रदेशामध्ये आपल्याला खाड्या तयार झाल्याचे पाहायला मिळते. त्याचप्रमाणे जर आपण पूर्व किनारपट्टीचा अभ्यास करायचा म्हटला तर मित्रांनो, पूर्व किनारपट्टी ही बंगालच्या उपसागराला लागून आहे, आणि या बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या ह्या प्रामुख्यानं पूर्व आणि पश्चिम घाटावरून वाहतात. या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळांच्या संचयनातूनच या किनारपट्टीची निर्मिती झाली, त्यामुळं या किनारपट्टीवर प्रामुख्यानं आपण त्रिभुज प्रदेश तयार झाल्याचे आपण पाहू शकतो. तर असा आहे भारताचा किनारपट्टीचा प्रदेश. त्यानंतर आता आपण शेवटचा आणि पाचवा प्राकृतिक विभाग पाहणार आहोत, त्याचं नाव आहे द्वीपसमूह. मित्रहो, भारताच्या मुख्य भूमीच्या लगतच म्हणजे अगदी किनाऱ्याच्या साईडला काही बेटं आहेत, त्यांचा समावेशही ह्या द्वीप समूहामध्ये केला आहे. त्याचबरोबर प्रामुख्याने अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्येही प्रत्येकी एक असा मोठा द्वीप समूह असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर अरबी समुद्रामध्ये जो द्वीप समूह आहे त्याला आपण लक्षद्वीप असं म्हणतो, तर जो द्वीप समूह बंगालच्या उपसागरामध्ये आहे त्याला अंदमान आणि निकोबार म्हटलं जात. क्षेत्र विस्ताराचा जर तुम्ही विचार केला तर लक्षद्वीप हे जे द्वीप समूह आहे तो विस्ताराने छोटा आहे, तर त्याचबरोबर कमी उंचीचा आहे. यालाच प्रवाळाचे कंकण द्वीप असंही म्हटलं जातं. ते जर तुम्ही अंदमान आणि निकोबार या बेटांचा जर तुम्ही विचार केला तर ही बेट प्रामुख्याने ज्वालामुखीपासून तयार झाली आहे, आणि यांच्या अंतर्गत भागामध्ये उंच डोंगर आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर या दोन्ही बेटांचा विस्तारही खूप मोठा आहे. मित्रहो, यांचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य असं की भारतामध्ये जागृत असणारी एकमेव ज्वालामुखी ही यांच्यातील बॅरन या बेटावर आपल्याला पाहायला मिळते. ही बेट ही म्हणजेच अंदमान आणि निकोबार यांच्यातील काही बेट ही प्रवाळांच्या स्वरूपाची आहेत, त्याला की कंकण द्वीप प्रवाळाच्या स्वरूपाची बेट असंही म्हटलं जात. तर मित्र हो, असा आहे भारताचा प्राकृतिक विभाग.